नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2024 अतिशय महत्त्वाचे चालू घडणीचे प्रश्न पाहणार आहोत, जे पोलीस भरतीसाठी बघा अतिशय उपयुक्त असणार आहेत. हे सर्व प्रश्न 26 आणि 27 सप्टेंबर या दरम्यानचे असणार आहेत. याचा आपला पाठ असणार आहे 162वा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न हे पाहावयास मिळतील. कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न इथे आपण कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा आहे. तर नुकतंच लोवीने बघा एक निर्देशांक जाहीर केलेला आहे, आणि त्या लोवी इन्स्टिट्यूटच्या निर्देशांकानुसार आशिया पॉवर इंडेक्सनुसार बघा कोणता देश हा प्रथम स्थानावर आहे. तर याचं योग्य उत्तर पर्याय ब अमेरिका. तर अमेरिका हा बघा पहिल्या स्थानावर आहे. आपला भारत देश कितव्या स्थानावर आहे, तर तो आहे तिसऱ्या स्थानावर. कोणाला मागे टाकत, तर जपानला मागे टाकत. अगोदर जपान हा तिसऱ्या स्थानावर होता, परंतु जपानला मागे टाकत आता आपला भारत हा तिसऱ्या स्थानावर आलेला आहे. पहिल्या स्थानावर आहे अमेरिका, दुसऱ्या स्थानावर आहे चीन, आणि तिसऱ्या स्थानावर आहे भारत. जपान हा कितव्या स्थानावर पोहोचलेला आहे, तर आता चौथ्या स्थानावर पोहोचलेला आहे. हा जो काही लोवी इन्स्टिट्यूट आशिया पॉवर इंडेक्स आहे, तर त्याची सुरुवात झाली होती बघा 2018 साली याची सुरुवात झाली होती. आणि हे जे काही इंडेक्स आहे हे आशिया पॅसिफिक प्रदेशातील 27 देशांचे मूल्यांकन करते. आशिया पॅसिफिकमधील 27 देशांचे मूल्यांकन करते. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न घेत देखील तेवढाच IMPI, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचं आहे. तर नुकतंच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नुकतंच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी पर्याय क एस पी धारकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता नुकतंच बघा भारतीय हवाई दलाचे प्रमुख यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती. तर भारतीय हवाई दलाचे प्रमुख कोण आहे, तर अमरप्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता SP धारकर, तेजिंदर सिंग अगोदर होते, परंतु त्यांच्यानंतर आता SP धारकर यांची भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. इथे आणखीन जे काही आहेत बघा महत्त्वाचे, ते देखील आपण पाहूया. तर बघा सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पाहूया. जे काही भारताचे 3 दल आहेत बघा, हवाई दल, भूदल, नौदल आणि वायुदल, तर या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात, तिन्ही दलाचे प्रमुख, तर राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे प्रमुख असतात. भारताचे पहिले CDS कोण होते, तर भारताचे पहिले CDS होते जनरल बिपिन रावत. हे भारताचे पहिले CDS होते. त्यांचा अपघाती निधन झाल्यानंतर भारताचे दुसरे CDS बनले अनिल चौहान, आणि हेच सध्या कार्यरत आहेत बघा भारताचे दुसरे CDS अनिल चौहान, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असा CDSचा फुल फॉर्म आहे बघा. आता आपण भारतीय भूदल पाहूया. तर भारताचे भूदल प्रमुख कोण आहेत, ज्यांना आपण जनरल म्हणतो बघा जनरल. तर भारताचे भूदल प्रमुख लष्कर प्रमुख कोण आहेत, तर उपेंद्र द्विवेदी आहेत. आणि उपप्रमुख कोण आहेत, NS राजा सुब्रमण्यम. हे भारताचे भूदल प्रमुख जनरल ज्याला आपण म्हणतो ते आहेत. त्यानंतर भारताचे नौदल प्रमुख कोण आहेत, तर भारताचे नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. उपनौदल प्रमुख आहेत कृष्ण स्वामीनाथन. नौदल प्रमुखास काय म्हणतात, तर ॲडमिरल. नौदल प्रमुखास ॲडमिरल असे म्हटले जाते. त्यानंतर तिसरं आहे बघा वायुदल.
तर वायुदल प्रमुखास एअर चीफ मार्शल असे म्हटले जाते. सध्या एअर चीफ मार्शल कोण आहे तर अमरप्रीत सिंग. आपण मगाशीच पाहिलं बघा, हवाई दलाच्या प्रमुखास म्हणतात एअर चीफ मार्शल. एअर चीफ मार्शल कोण आहे तर अमरप्रीत सिंग. आणि आता उपप्रमुख कोण बोलले तर एस पी धारकर. कृष्ण स्वामीनाथन हे बघा नौदल उपप्रमुख आहेत, नौदल उपप्रमुख. एन एस राजा सुब्रमण्यम हे भारतीय लष्कर उपप्रमुख आहेत. याची स्थापना कधी झाली होती भारतीय हवाई दलाची, तर हवाई दलाची स्थापना झाली होती 8 ऑक्टोबर 1932 साली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा तिसरा प्रश्न पाहूया. 32वा एकलव्य पुरस्कार 2024 ने कोणास सन्मानित करण्यात आले, तर याचं उत्तर सांगण्याअगोदर एकलव्य पुरस्कार हा बघा क्रीडा या क्षेत्राशी संबंधित आहे, क्रीडा या क्षेत्राशी. आणि हा पुरस्कार कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ओडिसा, ओडिसा राज्याचा आहे पुरस्कार हा बघा, ओडिसा राज्याचा. आणि हा ओडिसा राज्याचा एकलव्य पुरस्कार 2024 हा पर्याय अ प्रत्यासा रे, प्रत्यासा रे यांना बघा प्रदान करण्यात आलेला आहे 32वा एकलव्य पुरस्कार. आता या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर ते आहेत बघा स्विमर. प्रत्यासा रे ह्या स्विमर आहेत. सध्या ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन चरण माझी हे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे भुवनेश्वर आणि राज्यपाल आहेत रघुवर दास. पुढचा चौथा प्रश्न आहे. इथे आपण एक चूक सुधारणार आहोत बघा. नुकतंच मित्रांनो काल मी एक चूक केली होती. श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत बघा हरिणी अमरसूर्या, परंतु मी दुसऱ्या सांगितलं होतं बघा दुसऱ्या. तर श्रीलंका या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्यात बघा हरिणी अमरसूर्या. ही चूक आपल्याला इथे सुधारायची आहे. तर चंद्रिका कुमारतुंगा ह्या श्रीलंकेच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. पहिल्या आहेत बघा सिरीमाओ भंडारनायके. ह्या श्रीलंकेच्या पहिल्या आणि जगातील पहिल्या पंतप्रधान आहेत बघा सिरीमाओ भंडारनायके. प्रश्न होता श्रीलंका देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान कोण बनलेल्या आहेत तर हरिणी अमरसूर्या. परंतु काल आपण पाहिलं होतं श्रीलंका या देशाच्या हरिणी अमरसूर्या कितव्या महिला पंतप्रधान बनल्या, तर तिथे उत्तर मी दुसरं दिलं होतं, परंतु त्या दुसऱ्या नसून तिसऱ्या आहेत बघा. इथे चूक झाली, क्षमा असावी, ती चूक आपण इथे सुधारलेली आहे. पहिले आहेत बघा सिरीमाओ भंडारनायके, दुसरे आहेत चंद्रिका कुमारतुंगा आणि तिसऱ्या आहेत हरिणी अमरसूर्या. आता जर जगातील पहिल्या महिला पंतप्रधान विचारलं, जगातील पहिल्या महिला पंतप्रधान, तर जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत बघा सिरीमाओ भंडारनायके. ह्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान विचारलं तर इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. त्यानंतर इथे एक आपले श्रीलंकेचे राष्ट्रपती देखील बदललेले आहेत. तर श्रीलंकेचे राष्ट्रपती कोण बनलेले आहेत तर बघा अनुरा कुमार दिसनायके. अनुरा कुमार दिसनायके हे श्रीलंकेचे सध्याचे राष्ट्रपती आहेत, ज्यांची नियुक्ती नुकतंच करण्यात आलेली आहे. त्यानंतर महिला आशिया कप 2024 विजेता देश कुठला होता तर त्याचं उत्तर देखील असणार आहे श्रीलंका. पुढचा पाचवा प्रश्न आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण बोलायत बघा, दिल्लीच्या मुख्यमंत्री, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री. पुढचा पाचवा प्रश्न आहे. कोणत्या राज्यात पहिल्या CO2 मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन करण्यात आले, तर आपल्या पर्याय ड महाराष्ट्रात. तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या CO2 मिथेनॉल पायलट प्लांटचे उद्घाटन हे करण्यात आले. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. पुढचा प्रश्न आहे. आशिया खंडात समलैंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड हा कितवा देश ठरला, तर पर्याय क तिसरा. तर आशिया खंडात समलिंगी विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा तिसरा देश ठरला आहे, तिसरा देश. पहिला देश होता बघा तैवान, दुसरा देश आहे नेपाळ आणि तिसरा देश आता बनलेला आहे थायलंड.
त्यानंतर इथे महत्त्वाचे पॉईंट सांगतो बघा, तर आशिया खंडात समलिंगी विवाहाला मान्यता देणारा पहिला देश कुठला, तर तैवान, दुसरा देश नेपाळ, तिसरा बनलेला आहे थायलंड, थायलंड हा तिसरा बनलेला आहे. जर विचारलं आग्नेय आशियातील पहिला देश कोणता ज्यांनी समलिंगी विवाहाला मान्यता दिली, तर आग्नेय आशियातील जर विचारलं तर त्याचं उत्तर असणार आहे थायलंड. थायलंड हा बघा आशियातील, आग्नेय आशियातील पहिला देश आहे जो समलिंगी विवाहाला मान्यता देणारा ठरलेला आहे. त्यानंतर दक्षिण आशियातील पहिला देश विचारलं तर नेपाळ, दक्षिण आशियातील पहिला नेपाळ आणि आग्नेय आशियातील पहिला तैवान. आणि जर आशिया खंडात विचारलं समलिंगी विवाहाला मान्यता देणारा तिसरा तर थायलंड, पहिला आहे नेपाळ, सॉरी पहिला आहे तैवान आणि दुसरा आहे नेपाळ. पुढचा सातवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रेबीज दिवस साजरा करण्यात येतो, तर योग्य उत्तर आहे पर्याय ब 28 सप्टेंबर. 28 सप्टेंबरला जागतिक रेबीज दिवस हा साजरा करण्यात येतो. 26 सप्टेंबरला कोणता दिवस साजरा केला, तर पर्यावरण आरोग्य दिवस हा 26 सप्टेंबरला साजरा केला. त्यानंतर 27ला जागतिक पर्यटन दिवस हा साजरा करण्यात आला. 29 सप्टेंबरला कोणता दिवस साजरा करण्यात येतो, तर जागतिक हृदय दिवस हा 29 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. पुढचा आठवा प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग हे आहेत, बघा नितीन नारंग हे आहेत. इथे एक प्रश्न आपला कव्हर झाला, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत, तर नितीन नारंग हे अध्यक्ष आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न इथे आपण कव्हर करूया, तर नितीन नारंग यांनी ऑलिम्पियाड सुवर्ण विजेत्या भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयांच्या पारितोषिकची घोषणा केलेली आहे. दुसरा प्रश्न इथे कव्हर होतो बघा, नुकतंच ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडल्या आणि त्यामध्ये भारतीय बुद्धिबळ संघाने कोणते पदक जिंकले होते, तर बघा सुवर्ण पदक जिंकले होते. भारतीय बुद्धिबळ संघाने ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते आणि या सुवर्ण पदक विजेत्या भारतीय बुद्धिबळ संघाला किती कोटी रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा केली, तर पर्याय क 3.2 कोटी एवढ्या बघा रुपयांच्या पारितोषिकाची घोषणा केलेली आहे बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष नितीन नारंग यांनी. कोणते पदक जिंकले होते, तर सुवर्ण पदक जिंकले होते. पुढचा नववा प्रश्न आहे, IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा कोणी जिंकली, तर पर्याय ब कमल चावला. कमल चावला यांनी जिंकली IBSF वर्ल्ड मेन्स 6 रेड स्नूकर चॅम्पियनशिप. पुढचा दहावा प्रश्न आहे, भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोब नेटवर्कची स्थापना कधी झाली होती, तर पर्याय ब June 2021ला. भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोब नेटवर्कची स्थापना ही June 2021ला झाली होती. तर मित्रांनो बघा, ग्लोब नेटवर्कच्या 15 सदस्य असलेल्या संचलन समितीत भारताची बघा नुकतंच निवड करण्यात आलेली आहे. कशामध्ये, तर ग्लोब नेटवर्कचे ही जी काही भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना आहे बघा ग्लोब नेटवर्क, तर या ग्लोब नेटवर्कच्या 15 सदस्य असलेल्या संचालन समितीत भारताची नुकतंच सदस्यपदी निवड झालेली आहे. आणि ही जी काही संघटना आहे बघा ग्लोब नेटवर्कची, तर यामध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे, तर 121 देशांचा समावेश आहे बघा. 121 देशांचा यामध्ये समावेश आहे आणि 15 सदस्य संचलन समितीमध्ये आपल्या भारताच्या आता सदस्यपदी बघा निवड झालेली आहे. आता ही जी काही ग्लोब नेटवर्कची बैठक आहे बघा 2024ची, तर ती कोणत्या ठिकाणी पार पडली, तर ती पार पडली होती चीनमधील बीजिंग या ठिकाणी. भ्रष्टाचार विरोधी जागतिक पातळीवर संघटना ग्लोब नेटवर्कची 2024ची बैठक ही बीजिंग चीन या ठिकाणी पार पडली होती. 11वा प्रश्न आहे, उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024चे आयोजन कोठे करण्यात आले, पर्याय ब ग्रेटर नोएडा या ठिकाणी पार पडले बघा उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024चे आयोजन.
पुढचा 12वा प्रश्न आहे, क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा शाकिब अल हसन कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर तो आहे पर्याय ड, बांगलादेश। बांगलादेश या देशाचा खेळाडू आहे शाकिब अल हसन, आणि या क्रिकेटरने बघा नुकतंच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे। बांगलादेशचे नवे पंतप्रधान कोण बनलेले आहेत? तर मोहम्मद युनूस हे बांगलादेशचे नवे पंतप्रधान बनलेले आहेत। ढाका ही राजधानी बघा बांगलादेशची। पुढचा आहे 13वा प्रश्न, ASOSAI असोसाईच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर पर्याय अ, गिरीश चंद्र मुर्मू यांची ASOSAI म्हणजेच असोसाईच्या चेअरमनपदी गिरीशचंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पुढचा 14वा प्रश्न आहे, जागतिक पर्यटन दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ब, 27 सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन हा साजरा करण्यात आला। आता याची थीम काय बघा, तर यावर्षीची जी काय 2024 ची थीम आहे, तर बघा पर्यटन आणि शांतता ही 2024 ची थीम आहे। आता जागतिक पर्यटन दिनाचा बघा यजमान देश कोणता आहे? तर यजमान देश 2024 चा, तर जॉर्जिया हा बघा जागतिक पर्यटन दिनाचा 2024 चा यजमान देश आहे। पुढचा 15वा प्रश्न आहे, नुकताच मेक इन इंडिया मोहिमेचा कितवा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला? तर पर्याय ब, 10वा मेक इन इंडिया मोहिमेचा 10वा वर्धापन दिन 2024 ला साजरा करण्यात आला। आता याची सुरुवात कधी झाली होती मेक इन इंडियाची? तर ती सुरुवात झाली होती 25 सप्टेंबर 2014 म्हणजेच 10 वर्षापूर्वी याची सुरुवात झाली होती। कोणी केली होती? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची सुरुवात केली होती 2014 साली, आणि त्यावेळीच भारताचे पंतप्रधान बनले होते बघा नरेंद्र मोदी। पहिला टर्म त्यांचा सुरू झाला होता 2014 साली। पुढचा 16वा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने ॲडव्हान्स बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट म्हणजेच अभेद हे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केलेले आहे? तर पर्याय क, DRDO ने। तर DRDO या संस्थेने ॲडव्हान्स बॅलिस्टिक फॉर हाय एनर्जी डिफीट म्हणजेच अभेद हे फुल फॉर्म आहे, शॉर्ट फॉर्म आहे बघा। तर हे बुलेट प्रूफ जॅकेट कोणी विकसित केले? तर DRDO ने विकसित केले। DRDO ची स्थापना झाली होती 1958 साली। सध्या अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत। DRDO चा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी। मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 करंट अफेअर्स इथे आपण कवर केलेले जे 26 आणि 27 सप्टेंबरचे आहेत। तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे। व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।